हरिओम, मी स्नेहा विरा कदम, खारेगाव उपासना केंद्र. बापूंकडे जवळ 2002-2003 दरम्यान माझं येणं झालं. त्यानंतर बरेच अनुभव आले. आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी आज घडल्या आहेत त्या फक्त बापू कृपेमुळे घडलेल्या आहेत. आज मी तुम्हाला इथे आत्ता नुकताच घडलेला एक अनुभव सांगणार आहे. 25 ऑक्टोबर 2018 पिपाचा 3 प्रोग्राम झाला आपल्याकडे. भक्तिभाव चंद्रांना अगदी सगळे नावून निघाले. त्या दिवशीचा माझा अनुभव आहे. मी पिपासा दिनच्या प्रोग्रामला जाणारच होती बघायला, पण काय माहिती नाही बापूंची काय इच्छा होती, मला अचानक त्या दिवशी सेवा मिळाली हरिगुरुग्रामला. आणि सगळ्यात माझी गोष्ट म्हणजे मी आजपर्यंत कधीही सेवेला गेलेली नव्हती. मी आपली सेवेच्या ह्याच्यासाठी मी लवकर घरातलं निघून वगैरे तिथे हजर झाली. आणि ज्या ठिकाणी मला सेवा मिळाली ती पण अशा ठिकाणी बापूंनी सेवा दिली की बापूंची जिथे रेस्ट रूम आहे त्या रेस्ट रूमच्या शेजारी जे वॉशरूम वगैरे आहे ना त्या तिथे मला उभं करण्यात आलं सेवेसाठी. त्यानंतर तिकडनं मला अगदी छान त्या भक्तीभाव चैतन्याचा जे आपली अभंगाचा प्रोग्राम चालला होता त्याचा अगदी मनमुराद अगदी आनंद मला बापूंनी लुटायला दिला. आणि छान अगदी तो प्रोग्राम झाला. आम्ही तिथे सेवेसाठी उभं होतो पण मला नंतर असं वाटायला की मी नक्कीच सेवेसाठी आले की मला बापूंनी अगदी खूपच छान गिफ्ट दिले की अगदी मी त्या ह्याच्यात नाहून निघत होते. तर कारण खूप छान बापूंचं दर्शन तिकडनं होत होतं. बापू स्टेजवर होते, आई दादा सगळे समोर होते आणि खूप मला अगदी जवळून ते सगळं अनुभवायला मिळत होतं. खरंच बापूंची कृपा काय करेल सांगता येत नाही. कारण कधी न सेवेला गेलेली मी त्याविषयी सेवा करत होती तिकडे, नुसतं सेवेचं निमित्तच होतं मी तर म्हणून. काही माझ्याकडनं तशी फारसे सेवा बापूंनी कष्ट करून घेतलेच नव्हते. जे काही देत होता तो फक्त तो आनंद देत होता आणि मी अक्षरशः तो लुटत होती. आणि त्यानंतर बापू रेस्ट रूम मध्ये आले म्हणजे प्रोग्राम संपला वगैरे आणि बापू आले रेस्ट रूम मध्ये. आणि जवळजवळ अर्ध्या तासाने बापू त्या रूम मधनं बाहेर पडले आणि त्या मुलांना भेटायसाठी बापू आमच्या इकडून जाणार होते. बापू बाहेर आले आणि त्याच तिथे 5 पावलं पुढे आले बापू आणि तिथे मी उभी होती सेवेसाठी. बापू जेव्हा माझ्या पुढ्यात आले बापूने 1-2-3 सेकंद माझ्याकडे बघितलं म्हणजे अक्षरशः बघितलं माझ्याकडे. आणि बापूने असं फक्त एक हसल्यासारखं केलं. मला इतका आनंद झाला की माझ्याकडे माझ्या बापूने बघितलंय ह्यासारखा दुसरा आनंद असू शकत नाही की माझ्या सद्गुरू माझा बापूर आहे माझ्याकडे बघतोय. भले तो 2-3 सेकंद होता पण त्यांनी ज्या नजरेने माझ्याकडे बघितलं होतं तो आनंद मला खरं शब्दात वर्णन करता येण्यासारखा नाहीये. आणि बापू माझ्या जवळ असे गेले आणि पुढे त्या रूम मध्ये त्या मुलांना भेटायला गेले. त्यामुळे बापूंचं दर्शन घेऊन आम्ही निघालो घरी जायला. कळवा स्टेशनला उतरलो, रिक्षा गेली, शेअर रिक्षा असतात कळवा स्टेशन फाटकावरनं फाटकापर्यंत जायला. आम्ही 3-3 जण असे बसलो त्या रिक्षात. अर्थात रात्री 1 वाजला होता म्हणजे ग्रहदारी नव्हती. रिक्षा सुसाट वेगाने चालली होती. त्यावेळी असं होतं की त्या 2 माझ्या श्रद्धामैत्रिणी आतमध्ये आणि मी कॉर्नरला रिक्षाच्या डाव्या बाजूला होते. आणि रिक्षा इतक्या स्पीडनी चालली होती की त्या क्षणाला मला इतकी मनात भीती वाटली की हा रिक्षा चालवतोय की काय करतोय. असं मनात एक क्षण आला की अरे काय करतोय तू, रिक्षा चालवतोयस की काय करतोयस. आणि मनात एक असा वाईट विचार पण येऊन गेला की जर रिक्षा खरोखर इथे काय झालं, पलटी झाली का काय झाली. तर रात्री 1 वाजलाय, कोणाला कळणार पण नाही आमचा ऍक्सिडेंट झाला. असा एक विचार भलताच एक येऊन गेला. मी पण ठीक आहे बापू कृपेने आम्ही सुखरूप तिथे उतरलो फाटकाजवळ. मी घरी गेली. तो गुरुवार होता 25 ऑक्टोबर 2018 मध्ये एक शनिवार गेला फक्त शुक्रवार गेला. आणि शनिवारी माझे मिस्टर संध्याकाळी ऑफिसमधनं घरी होते. कळवा स्टेशनला ते नेहमीप्रमाणे उतरले आणि कळवा स्टेशनला ते पण त्या शेअर रिक्षात बसले. आणि त्यावेळी असं झालं की मागून दुसरे 2 जेंट्स आले. त्यांनी आधी ह्यांनी बसायचं होतं, त्यांचं असं आलं की ह्यांनी त्या 2 माणसांना जायला दिलं रिक्षात, तुम्ही बसा मी कॉर्नरला बसतो. म्हणजे जसं मी त्या दिवशी रात्री बसली होती साईडला डाव्या हाताल्या रिक्षाच्या तसंच सेम झालं. त्यांनी त्या 2 पुरुषांना आतमध्ये बसायला दिलं आणि त्या शेअर रिक्षामध्ये ते डाव्या हाताला बसले. आणि सेम तीच पोझिशन रिक्षा सुसाट चालली. पण संध्याकाळची 5 वाजताची वेळ, रिक्षा इतकी सुसाट चालली होती की ते म्हणतात माझ्या त्या क्षणाला विचार आला की याला सांगावं अरे तू रिक्षा चालू होतेस की मस्करी करतोयस. हा तो सेम प्रसंग जो माझ्या रात्री विचार आला होता गुरुवारी रात्री ते सेम त्यांच्या बाबतीत. आणि रिक्षावाला इतका वेगात चालला होता की समोर अचानक एक टेम्पो आला, त्यांच्या पुढे एक रिक्षा. आणि त्या रिक्षावाला अक्षरशः म्हणजे तो त्या भानावर होता की नाही काही माहिती नाही. त्याने अचानक इमर्जन्सी ब्रेक दाबला आणि रिक्षा पलटी झाली. पलटी झाल्यावर माझे मिस्टर साईडला होते डाव्या हाताला. रिक्षा ज्या दिशेला पलटी झाली त्या दिशेला ते होते. रिक्षा पलटी, रिक्षामधनं ते बाहेर फेकले घेतले, त्यामध्ये ती दुसरी 2 माणसं त्यांच्या अंगावर पडली. पूर्ण इतकं म्हणजे हे झालं होतं की ते पडले रिक्षातनं बाहेर आणि रिक्षा स्पीडमध्ये पूर्ण त्यांचं हा डावा भाग हात पाय पूर्ण सोलून निघालं रक्तबंबाळ. 5 वाजता संध्याकाळी 5 वाजता. पण त्यावेळी अशी एक आणखीन एक गोष्ट घडली की ते रिक्षात ज्या बसले त्या रिक्षाच्याच मागच्या रिक्षात दुसरे, कारण शेअर रिक्षा पटापट भरत असतात,
त्या मागच्या रिक्षात एक आमच्या ओळखीचे आमच्याच एरियातला एक माणूस बसला आणि त्यांनी माझ्या मिस्टरांना बघितलं होतं त्या रिक्षात बसताना. जसा ऍक्सिडेंट झाला तसा तो मागच्या रिक्षातनं येणारा माणूस पटकन तिथे उतरला. त्याला कळलं की काहीतरी इथे झाले. त्यांनी बघितलं ते नेमके माझे मिस्टर होते. त्याला कळलं की अरे ही व्यक्ती आपल्या ओळखीची आहे. इथे मला खरंच एक गोष्ट सांगायची आहे. ते बापूंनी असं एक सांगितलेले आपल्याला की आपल्या संकटाच्या वेळी जी मदत आपल्याला भेटते ती त्या परमेश्वराची योजना असते आणि खरोखर ती गोष्ट त्याने तिथे घडली होती. आणि पहिलं त्यांनी काय केलं असेल त्या रिक्षावाल्याची गचांडी धरली, तू ह्याला पहिल्या रिक्षात घाल आणि हॉस्पिटलला चल. त्यांचं एवढं म्हणजे लागलं होतं. खिशात मोबाईल होता पण तो खिशातला मोबाईल जसाच्या तसा होता. पहिलं त्यांना पण असं घाबरले ते पहिल्यांदा ते झालं तेव्हा. पण तो माणूस बरोबर होता म्हणून त्याला पण थोडा धीर आला. थोड्या वेळाने माझा पुतण्या आल्या वगैरे त्यांनी मला सांगितलं की आई असं असं झालंय. माझ्या मुली तर रडायलाच लागले. म्हणजे मम्मी पप्पांना काय झालं? म्हटलं घाबरू नका, बापू आहेत ना, बापूंना सांगा पप्पांना काही झालेलं नाहीये, मी जाते ना आता तुम्ही थांबा. मी पण लगेच रिक्षा करून हॉस्पिटलला गेली. बघितलं त्यांची अवस्था की तो पूर्ण डावा भाग पण एक झालं की ते खरसटण्यावर निभावलं होतं. भले त्यांची चामडी सोलून निघाली होती पण त्यांना कुठेही फ्रॅक्चर नव्हतं. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट की इतक्या जोरात ती रिक्षा पडून त्या रिक्षामधनं ते त्या स्पीडच्या रिक्षा बाहेर पडून त्यांना फक्त त्या खरसटण्यावर निभावलं होतं. फक्त एक बरगडीला त्यांचा छोटासा क्रॅक आला होता. जेव्हा डॉक्टर आले त्यांचा एक्सरे काढला त्यांनी सांगितलं की मला इथे दुखतंय डॉक्टर. तर त्यावेळी डॉक्टर म्हणाले की आपण एक्सरे काढून बघूया. तर त्या एक्सरेमध्ये फक्त एक छोटासा क्रॅक आला होता. ज्यावेळी डॉक्टरांनी ते एक्सरे बघितला आणि त्यांची ती कंडिशन बघितली ते हाताला एवढ्या प्रमाणात खरसडले, पायाला पूर्ण सोलून निघाले. डॉक्टर म्हणतात अरे तू तर खूप लकी आहेस, तुला तर म्हणे त्यामध्ये काहीच नाही लागलं, तुला फ्रॅक्चर नाही आहे एकही कुठे, हे तू नशीब समज तुझं. मी डॉक्टरना म्हटले डॉक्टर नशीब म्हणजे म्हटलं माझा बसलाय सांभाळणारा, त्यांनी सांभाळलंय आणि त्यामुळे ते व्यवस्थित आहेत. एक महिना डॉक्टरने त्यांनी विश्रांती घ्यायला सांगितली आणि त्या जर दिवाळी एक 8 ते 10 दिवसावर आली होती. सगळ्या घरातली जबाबदारी, मुलींच्या परीक्षा, घरातली जबाबदारी, त्या आजारी माणसाला सांभाळणं आणि ह्या सगळ्याला मी ठामपणे उभी होती. माझ्या मैत्रिणी आपल्या ज्या शेजारी मैत्रिणी माझ्या घरी यायच्या मला म्हणजे स्नेह खरं तुझं कौतुक वाटतं ग की तू इतक्या प्रसंगात कशी तू इतकी ठामपणे, तुझ्या चेहऱ्यावर त्याचं लवलेच दिसत नाही. म्हटलं नाही हे फक्त माझ्या बापूंचं प्रेम आहे. कारण मी ज्या दिवशी तिथे गेली मला दर्शन बापूंनी दिलं, तो जो बापूंनी माझ्या नजर जी माझ्यावरती होती ना, माझं प्रारब्ध काय आहे त्याला कळलेलं होतं की पुढे माझ्यासाठी काय वाढलंय. त्यासाठी तो जो स्टॅमिना पाहिजे होता, जे मनसामर्थ्य पाहिजे होतं तो मला देऊन गेला त्या दिवशी. आज मी उभी आहे ना ती त्याचीच कृपा आहे की माझ्याकडे आज एवढी ताकद कुठून आली. कारण माझ्याकडे माझी शरीर एकटी माझं एक तब्येत बघता असं कोणाला विश्वास नाही वाटणार की मी इतकी ठामपणे उभी राहू शकेन. पण ते फक्त माझ्या बापूमुळे घडलं होतं. त्यानंतर असं झालं की 10 दिवस जेमतेम गेले. दिवाळी आली, भाऊबीज झाली आणि माझी आई माझ्या घरी आली. भाऊबीज झाली आणि दुसऱ्या दिवशी असं झालं की 5:45 ती अचानक माझ्या घरात, काही कळलं नाही काय झालं. झोपेतनं उठून ती अशी बाथरूमला गेली होती. बाथरूममधनं आली, व्यवस्थित आली, अगदी काही कुठे पाणी सांडलेलं नाही काही नाही, पण तिचा कसा तोल गेला माहितही नाही. ती अशी पडली की उपडीच्या उपडी पडली तोंडावरती. बरं माझ्या आईचं वय 80 चालू आहे. 80 वर्षी वयाच्या तिला इतका मार लागणं आणि तोंडातनं इतकं रक्त वाहत होतं की मला ते बघून काही कळतच नव्हतं की मी आता काय करू. मिस्टरांना कळलं की तिच्या तोंडात स्टिचेस येणार आहेत. त्यांनी बघितलं ते म्हणाले सुषमा इथे हिला लागलेलं आहे भरपूर, हिला स्टिचेस येणार आहे, तू हिला हॉस्पिटलला घेऊन जा. डॉक्टरांनी पण तिचं जे बघितलं तोंडातली पोझिशन, डॉक्टर म्हणाले की ह्यांच्यात आतमध्ये दात पण रुतलेत ओठामध्ये आतल्या. आणि ती मला सांगत होती की मला इथे काहीतरी टोचतंय वगैरे. पण मी म्हटलं अगं तुझं तोंड वगैरे सुजले ना त्यामुळे तुला कधी ते जड वाटत असेल. पण डॉक्टरांनी ज्या बघितलं पूर्ण तोंड तिचं सतत रक्तानी भरलेलं होतं. सकाळी 6 झालेली घटना होती, 10:30 पर्यंत तिच्या तोंडात नुसतं रक्त जमावत होतं. वय 80 कुठून तिला ताकद आली ही. ती पण ते खरं मी घाबरली होती पण ती मला म्हणत होती घाबरू नकोस मी आहे व्यवस्थित. डॉक्टरांनी मला बोलावलं पुन्हा आतमध्ये, म्हणाले की बघा त्यांना खूप आतमध्ये लागले, स्टिचेस येणार आहेत पूर्ण ह्याच्या तोंडामध्ये. पण हे मी नाही करू शकत, आपल्याला बाहेरून डेंटिस्ट बोलावे लागतील. म्हटलं ठीक आहे डॉक्टर जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. त्यांनी बाहेरून डेंटिस्टना बोलवलं, त्या डेंटिस्टने पूर्ण तिच्या आतमधनं तिच्या आतल्या हिरड्यांना खालच्या पूर्ण स्टिचेस घातले. 2-3 दात तिचे काढावे लागले. जो आतल्यामध्ये दात रुतलेला होता तो पण काढावा लागला. अशा प्रकारे तिला मग ती सगळी ट्रीटमेंट करून मी घरी घेऊन आली. तिचं तोंड एवढं सुजलं होतं की तिचं तोंड उघडून काय तिला खाणं शक्य नव्हतं. पुढचे 10 दिवस ती फक्त लिक्विडवर होती. तर ती मला म्हणते बघ तुझ्या आपल्या बापूंची तर काहीतरी आहे. आज जर म्हणते मी घरी पडली असती ना तर मला बघायला तिथे कोणी नसतं. माझी लेक माझ्या जवळ आहे, ती माझी सेवा करू शकेल हे बापूंना माहिती होतं म्हणून इथे येऊन मी पडले. आणि खरंच आज मी तो विचार करते तेव्हा मला कळतंय की बापूंनी माझ्याकडे जे बघितलं होतं
ते काय बघितलं होतं त्या नजरेतला जो भाव होता तो आज मला त्या प्रसंगानंतर प्रत्येक वेळी मला कळायला लागलं की का माझ्याकडे आणि ही सेवेची संधी की मी कधी न केलेली सेवा मला बापूंनी दिली ती इतकी जवळ दिली की त्यांच्याच जवळ आणि त्यानंतर तो जो कृपा कटाक्ष मला मिळाला त्यानंतर त्यांनी काय काय माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना होत्या त्या घटनांकडे ती नजर होती की माझ्या आयुष्यात येणाऱ्या घटना बापूला माझ्या कळत होत्या की माझ्या लेकीच्या आयुष्यात हे आता पुढे हे येणार आहेत आले संकट आली पण त्या संकटात मला ठामपणे उभं त्यांनी ठेवलं आणि खरंच मी सांगते की बापूची ही जी आपली दृष्टी आपल्याला आहे ना ती बरंच सामर्थ्य देऊन जाते नेहमीच देते प्रत्येक श्रद्धावनाला देते महिन्याभराने आईला पण बरं वाटलं तिला मी पुन्हा घरी नेऊन सोडलं मिस्टर पण कामाला जायला लागले आज पुन्हा सगळी घडी सुरळीत चालू आहे आणि ती बापू रुपेनीच आहे हरिओम श्रीराम अंबर नाथ सवी नाथ सवी नाथ सवी.